जो आहे तो शॉर्टमध्ये आपण एक्सप्लेन करतो आहे. पहिल्यांदा तर आपण असं जे आपल्याकडे पार्सल फूड येतं रेस्टॉरंट थ्रू, त्यांच्याकडनं जे युटेन्सिल्स येतात, बॉक्स येतात, पार्सल बॉक्सेस, त्याचं एक झाकण आहे डब्याचं. आणि हे एक आपण घट बसवतो नवरात्रीत, त्यावेळेस घटामध्ये जे ठेवतो तो पॉट आहे. हा घट आहे ॲक्च्युली. सो मी तो सपून ठेवला होता फक्त या आर्ट अँड क्राफ्टसाठीच. आज आपण त्याला पहिल्यांदा दोघांनाही ब्लॅक ऑइल पेंट जो आहे आपला छोटासा ब्लॅक ऑइल पेंटची एक छोटी डबी आणि हे रिसायकल्ड थिंग्स इतकंच आपल्या प्रोजेक्टसाठी लागणार आहे. त्याच्याबरोबरच आपल्याला एक गोल्डन डस्ट असते जी खूप फाईन डस्ट असते, ती याच्यासाठी लागणार आहे. सो सगळ्यात प्रथम आता आपण पहिल्यांदा सुरुवात करणार आहे ब्लॅक ऑइल पेंट याला, या दोघांना देऊन. आणि जोपर्यंत आपलं हे कोरडं होत नाही, प्रॉपर कोरडं नाही करायचं, एक थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला डस्ट त्याच्यावर पसरवून घ्यायची आहे थ्रू ब्रश. आणि मग त्याच्यापुढे आपला आर्ट अटॅक मी तुला सांगेनच, तुम्हाला सांगेनच. सो चला तर मग आर्टिस्ट आजच्या आर्ट अँड क्राफ्ट प्रोजेक्टला, रिसायकल्ड आर्ट अँड क्राफ्ट प्रोजेक्टला सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट. असेच काही दिवे बनवून घेतलेले आहेत पूर्वी, ज्यांना मी ऑलरेडी ब्लॅक कलर दिलेला आहे आणि मग त्याच्यावर गोल्डन कलरचं कोटिंग करून घेतलेलं आहे, डस्टिंग करून घेतलेलं आहे. तर त्यातलेच पूर्वीचे मी प्रोजेक्टमधले 4 दिवे घेतलेले आहेत. आणि मी कुठलाही प्रोजेक्ट फर्मली स्टिक करत नाही याच गोष्टीमुळे, कारण मग मला एकदा बनवलेले आर्ट सप्लाईज मल्टिपल वेजमध्ये डेकोरेटिंगसाठी यूज करता येतात, वेगवेगळ्या प्रकारे त्यांची मांडणी करता येते. मागच्या प्रोजेक्टमध्ये मी कसे दिवे मांडले होते तेही तुम्ही बघून घ्या. या प्रोजेक्टमध्ये मी तसेच पूर्वीचे दिवे वापरले आहेत कारण माझ्या आज स्टेजला आहेत, ज्याच्यामुळे मला त्यांच्यावर डस्टिंग आत्ताच करता येणार नाही कारण ते अजून खूप वेट कंडिशनमध्ये आहेत. सो मी पूर्वीचे दिवे वापरत आहेत. आणि लेट्स स्टार्ट विथ द फायनल लुक ऑफ दिस प्रोजेक्ट. दिस इज द लुक. एक छान स्टँड मिळालेला आहे, तुम्ही त्या स्टँडवर
कसा वाटला तुम्हाला आजचा आर्ट अँड क्राफ्टचा प्रोजेक्ट? नक्की तुमचे अभिप्राय कळवा, नक्की कमेंट्स येऊ द्यात, भरभरून शेअर करा. प्रोजेक्ट आवडला असेल आजचा आर्ट अँड क्राफ्टचा, लाईक करा. डोंट फॉगेट टू सबस्क्राईब माय चॅनल ऑल्सो. भेटूयात नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये, यात आर्ट अँड क्राफ्ट विथ रिसायकल थिंग्स ॲट होम. याच प्रोजेक्टमध्ये दिवाळीच्या नवीन नवीन डेकोरेशन्सच्या आयडियांसाठी पुढचा पार्टला नक्की पहा. हा पार्ट नंबर 3 होता, पार्ट नंबर 4 अजून.